तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे सुरुवातीला आलेल्या आंबा कलमांचा मोहर वाया जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबर महिन्यात काही आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात झालीये मात्र ढगाळ वातावरण अधूनमधून पडणारा पाऊस बागायतदारांच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे पावसामुळे कलमांना आंबा मोहर येण्याऐवजी पालवी येण्याची शक्यता आंबा बागायतदारांमधून वर्तविण्यात येत आहे पाऊस पडत असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील म्हणजे सुरुवातीच्या मोहरावरती पावसाचे मोठे संकटच निर्माण झाले आहे यामुळे आलेला मोहर काळा पुडून व कीटक तसेच बुरशीचं साम्राज्य वाढून वाया जाण्याची शक्यता असते तसेच पुढील येणाऱ्या कलमांना ऐवजी पालवी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते तालुक्यामध्ये सुमारे ऐंशी टक्के कलमे ही मोहर येण्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असल्याचे दिसून येत असतानाच परतीच्या लांबलेल्या पावसामुळे आता याच कलमांना पालवी या उत्पन्न देवगड हापूस आंब्याचे राहिले होते यावर्षी भरघोस प्रमाणात आंबा पीक येणार अशी आशा व्यक्त केलेली जात असतानाच पुन्हा एकदा लांबलेल्या परतीच्या पावसाने आंबा उत्पादनावरती आता परिणाम होणार की काय अशी शंका आंबा बागायतदारांसमोर येऊन ठेपली आहे पाऊस जो पडला त्या पावसामुळे पूर्ण संध्याकाळचा पाऊस झाला त्यामुळे रात्रभर पूर्ण मोहरामध्ये पाणी राहायचं त्यामुळे आम्ही जरी एक दोन 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 दिवस आड करून जरी फवारणी बुरशी नाशक जरी आम्ही घेतली तरी त्या बुरशी नाशकचा पण काय उपयोग झालेला नाही कारण तो कसा आहे रोज पाऊस पडत होता अनियमित त्यामुळे काय शेतकऱ्यांचं काय हे चाललेलं नाही त्याच्यावरती त्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु जो पहिल्या टप्प्यात जो मोहर आला होता खूप चांगला आला होता पस्तीस ते चाळीस टक्के मोहर आला होता त्यात पूर्ण कुंजून गेलेलाच आहे आणि आता जो आहे पुढे कलम जी यायची राहिली आहेत त्याला पालवी येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे वातावरण दमट झाल्यामुळे कारण थंडी सोडून हे आता हे पावसाचं वातावरण जोरात चालू झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि असं वाटतंय आणि हा शेतकऱ्यांना सरकारने दखल घेऊन शेतकऱ्यांना हे ते नुकसान भरपाई काय असेल ती द्यावी ही माझी विनंती आहे कारण हे मोठं अति नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी